गौरी गणपती सणाला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटीच्या पिंपरी चिंचवड आगारातर्फे यावर्षी 58 जादा गाड्यांची सोय करण्यात आली आहे. चिपळूण रत्नागिरी दापोली खेड रत्नागिरी गुहागरसाठी 9 ते 12 सप्टेंबर दरम्यान जादा गाड्या वल्लभनगर आगारातून सोडल्या जाणार आहेत. उद्योगनगरीच्या पिंपरी काळेवाडी आकुर्डी निगडी भोसरी भागात कोकणवासियांची संख्या मोठी आहे. दरवर्षी गणपतीला ते आवर्जून गावाला जातात. गणेश उत्सवाला 13 सप्टेंबरपासून सुरुवात होते तर गणपती प्रतिष्ठापना झाल्यानंतर 3 दिवसांनी गौरींचंही आगमन होत असतं. त्यासाठी जादा गाड्या सोडण्याचं नियोजन एसटीच्या पिंपरी चिंचवड आगारातून करण्यात आलं आहे. आगारातून दरवर्षी 50% गाड्या या कोकण विभागासाठी सोडल्या जातात. मात्र गौरी गणेश उत्सवात या गाड्यासुद्धा प्रवाशांना कमी पडतात, त्यामुळे यंदा सोडण्यात येणाऱ्या जादा गाड्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. त्याचबरोबर पुणे शहरात गणपती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा महोत्सव बघण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक पुणे शहरात दाखल होतात. यासाठी वल्लभनगर आणि शिवाजीनगर येथील आगारातून बसच्या गाड्या सोडण्यात येत आहेत. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड.